युक्रेनमध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून तिथे अडकलेल्या भारतातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना वापस भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. याच दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी युक्रेनमध्ये अडकलेली विद्यार्थिनी चैताली हिच्याशी चर्चा करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच तिला तिथून वापस भारतात आणू असे आश्वासन सुद्धा यावेळी दिले. काय कुठलं काय शिकतोय तिकडे? व्हेटरनरी, प्राण्यांचे डॉक्टर. अच्छा, व्हेटरनरीला. हा हा काय परिस्थिती काय तिथं आता? सध्या पोलीस फिरतायत गाड्या घेऊन, आणि पब्लिक सकाळी आय गेस 6-6:30 पासून पॅनिक झालीय, आणि एटीएम मधली सगळी कॅश संपली. आमच्या इथे म्हणजे म्हणजे पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात, पण असे फिल्टर पण असतात जिथे आपण पाणी परत भरू शकतो पैसे देऊन. मग त्यातलं सगळं पाणी संपलंय आणि सामान संपत चाललंय, कारण लोक वेड्यासारखं सामान नुसतं लुटल्यासारखं करतायत. ते तसं चाललंय, दुकानातलं जेवण, पाणी, एटीएम मधली कॅश सगळं संपत चाललंय, कारण डिमॉनिटायझेशनच्या वेळेला एटीएम मध्ये कशा रांगा लागायच्या, कशा रांगा लागल्यात. बेटा मग आता तू यायचंय तुला आपल्या इंडियात? हो, माझी तिकीट पण बुक होती हो, कारण 27 तारखेला आमची तिकीट होती. इथे एक या देशाचं कॅपिटल आहे ना, की तिकडे आम्ही जाणार होतो, तिकडनं फ्लाईट पकडून दिल्लीला येणार होतो. आम्ही फ्लाईट पण बुक केली होती सगळ्यांनी, पण मग नंतर हे आज सकाळी 5 वाजता त्यांनी बॉम्ब बिम फोडायला सुरुवात केली कीव मध्येच, आणि कीव अच्छा, मधनच फ्लाईट पकडायची होती. अरे आणि बाप रे. आमचे क्लासमेट्स होते, त्यांनी एअरपोर्ट मध्ये पाऊल ठेवलं आणि एअरपोर्टच्या जवळच्या एरियात बॉम्ब फुटले 6, त्यामुळे ते पळत बाप रे. सुटले सगळीकडे. आता काय स्थिती आहे तिथली नेमकी? तिथे कीव मध्ये 6 ब्लास्ट झाल्यामुळे इकडच्या गव्हर्नमेंटनी हे बंद करून टाकलं, एअरपोर्टच बंद केलंय, फ्लाईट नाही जाणार याच्या पुढे. बरं, आपल्या ट्रेन इंडियाची बंद किती लोक? केल्या, ट्रेन बंद केले, बस बंद केले, टॅक्सी बंद केली, सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद केले आणि हे पण बंद केलं. पण काय काय प्रॉब्लेम असेल ना बेटा, ते सांग मला, आम्ही करू व्यवस्था तुझ्यासाठी. सध्या काय माहितीये, खरं म्हणजे आमची बेटर फ्लाईट खोळंबली आहे त्यामुळे हे झालंय प्रॉब्लेम. काही आयडिया लागू शकते का हे सगळं, म्हणजे ऍटलीस्ट फ्लाईट कधी चालू होईल काही मी आयडिया? आता आम्ही काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगून आणू तातडीनं आम्हाला तिथं आपलं स्पेशल फ्लाईट पाठवतोय. अच्छा, कारण खूप मुलं आहेत तिकडे, खूपच मुलं आहेत. स्पेशल फ्लाईट पाठवतोय. बरं बरं, ठीक आहे, थँक्यू.